सांगली महानगरपालिकेच्या महापौर बदलासाठी पतंगराव कदम जयश्रीताई पाटील यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी महापालिकेच्या विकासकामाच्याबाबत बैठक बोलावली या बैठकीत महापौर बदलाची मागणी अनेक इच्छुकांनी केली यावेळी नगरसेवक राजेश नाईक रोहिणी पाटील यांनीही नेते पतंगराव कदम आणि जयश्री वहिनी यांना भेट घेऊन इच्छुक असल्याचे सांगितले यावेळी नेते पतंगराव कदम आणि जयश्री वहिनी यांनी सर्व काँग्रेस नगरसेवकांची गाराणी ऐकून घेत याबाबत चर्चा केली तसेच याबाबत संख्याबळ तपासून प्राप्त परिस्थिती पाहून निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली यावरून तूर्त तरी महापौर बदल नसल्याचे स्पष्ट झाले असून महापौर हरुण शिकलगार यांना पुन्हा मुदतवाढ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे का <laughs> वीस साडे बत्तीस वर्ष आमदार आहे वीस वर्ष मंत्री होतो तेव्हा आणि तो माझा मित्र आहे आणि तो गे। <laughs> काय म्हणतो का नवीन झाली कायम घेतलं सगळ्यांचं मत जाजमावून घेतले तर आम्ही योग्य वेळा निर्णय करू चेक करायचं काय नाही करतो ते मला आता काय काय मला माहिती आहे ना मी नवीन आहे का तुरत तरी नाही ठरवतो आम्ही योग्य वेळ कुठे